मागील काही दिवसापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडच्या संदर्भातली परिस्थितीचं आकलन करण्याकरता सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातोय. संपूर्ण विदर्भात मी फिरलो, फक्त वाशिम जिल्हा माझा शिल्लक होता. आज वाशिम जिल्ह्यात देखील मी भेट दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथला कोविड वॉर्ड आम्ही बघितला. त्या ठिकाणी पीएम केअरमधनं दिलेले व्हेंटिलेटर्स आहेत, ते योग्य प्रकारे काम करत आहेत. आणि पुढची वेव लक्षात घेऊन तिथे पीडियाट्रिक करता देखील आता काही बेड्स हे तयार केलेले आहेत. आणि त्यासोबत तिथे केंद्र सरकारच्या वतीनं पीएसए प्लांट दिला, अजून 2 पीएसए प्लांट केंद्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी मिळणार आहेत. आता साधारणपणे जी काही आमची चर्चा झाली त्या चर्चेनुसार आता पेशंट्स जे आहेत ते हळूहळू कमी होत आहेत. ही लाट जी आहे ती आता बऱ्यापैकी कमी होते आहे, परंतु त्याचवेळी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं पीडियाट्रिकचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी पीडियाट्रिक करता डॉक्टर्स जे काही प्रायव्हेट आहेत त्यांनाही आपल्याला सोबत घ्यावं लागेल. आणि आपला हेल्थ स्टाफ जो आहे त्याला पीडियाट्रिक्समध्ये ट्रेनिंग द्यावं लागेल, कारण आपल्याला कल्पना आहे की लहान मुलांच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे कराव्या लागतात. तर त्याही दृष्टीने मी या ठिकाणी चर्चा केली. एवढंच नाही तर मला असं वाटतं की जे काही पुढच्या वेवच्या दृष्टीनं तयारीच्या दृष्टीनं औषधं किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, इक्विपमेंट्स, हे देखील ॲडव्हान्समध्ये हे प्रोक्युअर करून ठेवण्यात आले पाहिजेत. आता या ठिकाणी मृत्यूच्या संदर्भात देखील चर्चा केली आणि साधारणपणे या जिल्ह्यामध्ये 50 वर्षांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मी बघितलं की अगदी 30-35 फार मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. पण तरी देखील जरी एकूण टोटल केसेसच्या संख्येत मृत्यूची संख्या ही तुलनेनं ठीक असली तरी देखील मला असं वाटतं की त्याच्याकडे अधिक लक्ष हे देण्याची आवश्यकता आहे. म्युकर मायकोसिसच्या संदर्भात मी अशी सूचना त्या ठिकाणी त्यांना केली आहे की जे डिस्चार्ज झालेले पेशंट आहेत त्यांची सगळी हिस्ट्री आपल्याकडे आहे, त्यामुळे अशातले जे शुगरचे पेशंट असतील, ऑक्सिजनवर गेलेले पेशंट असतील, असे व्हल्नरेबल पेशंट बाजूला काढून स्वतः प्रशासनाने त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि म्युकर मायकोसिसच्या काय ज्या काही सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स तुमच्यामध्ये आहेत का, असतील तर लगेच स्क्रीनिंगला चला. अशा प्रकारे केलं तर आपण म्युकर मायकोसिसपासून पेशंटला या ठिकाणी निश्चितपणे वाचवू शकतो. ही सूचना देखील या ठिकाणी मी केली आहे. चक्रीवादळग्रस्त सर, महाराष्ट्र के कोविड सेंटर ने घोटाले की बात आपने विधानसभा में कही थी, सरकार कितने सीरियस इस बात को सरकार ले रही है? देखिए, ये तो सारे हमने जितने सबूत मिले उस सबूतों के साथ ये बात कही. इसकी हमने एक पुस्तिका भी प्रकाशित की है और मैं जानता नहीं हूँ सरकार ने इसको कितना गंभीरता से लिया. अभी तो हम लोग कोविड की लड़ाई लड़ रहे हैं, लेकिन इसके बाद जरूर इसकी स्क्रूटिनी हम लोग करेंगे. मुख्यमंत्री राजेश टोपे कहते हैं शिकायत आती है तो हम की ओबीसी आरक्षण बद्दल आपल्या प्रकरणातले मुद्दा वाशिमच्या याचिकाकर्त्यांना दाखल दाखल केला होता. बावनकुळे साहेब असतील तुम्ही असतील, जोकडे मुद्दा मांडला गेला होता, मात्र आताच्या सरकारला ही टिकून घेण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली नाही, काय सांगाल त्यावर? नाही, खरंच आहे, कारण त्यावेळी या राजकीय आरक्षण टिकवण्याकरता आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि त्यामुळे ते टिकलं. आणि केंद्र सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात 50% आतलं तर टिकलंच, पण 50% वर ज्या 120 जागा जाणार होत्या त्यातल्या 90 जागा आम्ही टिकवू शकलो. मात्र हे सरकार आल्यानंतर 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं के कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे तुम्ही जर 50% आतलंही आरक्षण टिकवायचं असेल तर कारवाई केली पाहिजे, मागासवर्ग आयोग तयार केला पाहिजे, एम्पिरिकल डाटा तयार केला पाहिजे. 13/12/2019 पासनं तर 2 मार्च 2021 पर्यंत या सरकारने काहीच केलं नाही. 8 वेळा वेगवेगळ्या तारखा घेतल्या आणि शेवटी 13-14-15 महिन्यानंतर केवळ एक ऍफिडेव्हिट दाखल केलं आणि त्यात सांगितलं की आमचं काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50% वर चाललंय, पण आतल्या आरक्षणाकरता देखील कुठल्याही प्रकारचा एम्पिरिकल डाटा दिला नाही. आणि म्हणून सरकारने ओबीसीचं राजकीय आरक्षण, सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्णपणे रद्द केलंय. त्यानंतरही 4 निर्णय आला, 5 मी स्वतः विधानसभेत उपस्थित करून सांगितलं की तात्काळ आपण जर
मागासवर्ग आयोग दाखल तयार करून एम्पिरिकल डाटा जर तयार केला तर हे टिकू शकतं. मी 3 महिने 5 पत्र शासनाकडे पाठवले पण कुठली दखल घेतली नाही. आता त्याची रिव्हिजन पिटिशन देखील रद्द दाखल बदल झाल्यानंतर आता सरकारला या ठिकाणी जाग येते आहे. खरं म्हणजे हे जे काही राजकीय आरक्षण ओबीसीचं गेलं याला केवळ आणि केवळ हे सरकार कारणीभूत आहे. याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की किमान 50% आतलं जे आहे ते आजही आपल्याला मिळू शकतं. कारण जे लोक सांगतात याला जनगणना पाहिले ते साफ खोटं बोलतात. जनगणनेची आवश्यकता नाहीये, एम्पिरिकल डाटा पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोग तयार करून त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डाटा जर आपण कलेक्ट केला तर 50% आतलं निश्चितपणे टिकू शकतं. वरच्या करता अजून कारवाई करावी लागेल. तर आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे की ही वेळ आता मराठा आरक्षणासंदर्भात रस्त्यावर उतरण्याची. काय असं आहे की मराठा आरक्षणाचा जो बट्ट्याबोळ या सरकारच्या काळात झाला, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही उच्च न्यायालयात ते टिकवलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, आमच्या काळात त्याच्यावर स्थगिती आली नाही. हे सरकारला स्थगिती आली आणि त्यानंतर ते रद्द बादली झालं. आणि त्यातही आपल्या लक्षात आलं असेल वारंवार कोर्टात वकील सांगायचे आमच्याकडे कागदपत्र नाही आहेत, आमच्याकडे बाकी गोष्टी नाही आहेत. आणि त्यामुळे ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी त्यांनी हाताळल्या कुठेतरी या सरकारची नियत साफ नव्हती आणि म्हणूनच चंद्रकांत दादांनी आणि भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला.